नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात VKB न्यूज रील्स. G20 अंतर्गत C20 समिटसाठी शहरात आलेल्या पाहुण्यांनी देवलापार संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील संस्कृती व विज्ञान यांना समजून घेतले. यावेळी पाहुण्यांचे पारंपरिक गोंडी नृत्याने स्वागत करण्यात आले व गुढीही उभारण्यात आली. यावेळी पाहुण्यांनीही गोंडी नृत्य सादर केले. C20 ही परिषद 20 आणि 21 मार्च रोजी हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे घेण्यात आली होती. ही परिषद संपल्यानंतर सुमारे 40 परदेशी पाहुण्यांनी देवलापार येथील संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. हे केंद्र विविध प्रकारच्या भूवैज्ञानिक संशोधनासाठी ओळखले जाते. पाडव्यानिमित्त संस्कृतीशी ओळख करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते गुढीची उभारणी करण्यात आली. केंद्रावर दहीहंडीचेही आयोजन करण्यात आले होते. केंद्रात सुरू असलेल्या विविध संशोधन व कृषी केंद्राची माहिती परदेशी पाहुण्यांना देण्यात आली. तसेच गायीचे पूजनही करण्यात आले. देशी गायीचा विकास हा रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गाय विज्ञान संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. संस्थेने विविध प्रकल्प राबवून हे सिद्ध केले आहे की गायीचे शेण आणि गोमूत्र हे दुधा इतकेच महत्वाचे घटक आहेत आणि ते उत्पादनासाठी पण तेवढेच पर्याय ठरू शकतात. यामध्ये तंत्रज्ञानाबाबत राष्ट्रीय स्तरावरील संस्थाशी करार करून विविध उत्पादने तयार करण्यात आलेली आहे. काही उत्पादने आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळवण्यातही संस्थेला यश प्राप्त झालेले आहे. या प्रसंगी भूविज्ञान संशोधन केंद्राची माहिती पुस्तिका सुप्रभू पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार आशिष जयस्वाल, अध्यक्ष पद्मेश गुप्ता, कार्याध्यक्ष हेमंत जांभेकर, सचिव सनतकुमार गुप्ता, सहसचिव हितेंद्र चोपकर, निरीचे संचालक डॉक्टर अतुल वैद्य, डॉक्टर परिणिता फुके सहित आदी मान्यवर उपस्थित होते. या भूवैज्ञानिक संशोधन केंद्रात पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना स्थानीय कलाकारांनी उत्तम गोंडी नृत्य सादरीकरण केले. त्या गोंडी नृत्याने परदेशी पाहुण्यांना भुरळ घातली व त्यांनीही या नृत्याच्या तालावर ठेका घेतला. अशा ह्या नृत्यकलेचा आनंद घेत आणि परंपरा आणि संस्कृतीचा वारसा मनात साठवून गोड आठवणीसह या विदेशी पाहुण्यांनी निरोप घेतला. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये. नमस्कार.